आप्पी आमचे कलेक्टरच्या 20 ऑक्टोबरच्या भागात आपण बघणार आहोत. आप्पी नोट्स घेऊन चाललेले असते. शहनशाला थँक्यू म्हणते. खरंच थँक्यू. शहनशा म्हणतो थँक्यू कुणाला, शहनशाला की अर्जुनला? आप्पी म्हणते ज्यांनी नोट्स शोधून दिल्या त्याला थँक्यू. म्हणतो नोट्स शोधून दिल्या अर्जुननं, पण प्रॉमिस शहनशाचं होतं ना. शहनशा प्रॉमिसचं एकदम पक्का आहे बरं का. मग आप्पी म्हणते दोघांनाही थँक्यू. अर्जुन म्हणतो एवढं कोरडं थँक्यू आहे, जरा हसून तर म्हणा की राव. आप्पी हसत म्हणते माझ्या नोट शोधून दिल्याबद्दल शहनशा आणि अर्जुनला थँक्यू. अर्जुन म्हणतो ओके. आप्पी जात असताना एक कागद खाली पडतो. शहनशा म्हणतो हे काय, आणि ते उघडून वाचतो तर त्याच्यात लिहिलेलं असतं ऑल दी बेस्ट खाली शहनशा. अर्जुन म्हणतो जपून ठेवलेस की? आप्पी म्हणते नाही नाही, एखादे फेकायचे राहिले असेल दे इकडं. अर्जुनला अजून एक कागद दिसतो, तो घेऊन वाचतो आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं एकच नंबर शहनशा. अर्जुन म्हणतो एकच चिठ्ठी राहिली होती टाकायची, आणि दोन्ही चिठ्ठ्या बघून म्हणतो सांग की जपून ठेवल्या होत्या म्हणून. आप्पी म्हणते जपून नाही, मम्मीपासून लपून ठेवल्या होत्या. आणि अर्जुन म्हणतो पण जपून ठेवलं तसंच ना मग का? तर आप्पी म्हणते मला जायचं आहे, मला अभ्यास आहे. अर्जुन म्हणतो डबा तर घेऊन जा. मग तो आप्पीला डबा देतो. आप्पी चाललेली असते, अर्जुन बाहेर येतो आणि आप्पीला थांबव. अर्जुन आप्पीला विचारतो अजून चिडलेस का? आप्पी म्हणते मला खोटं बोलायला नाही आवडत आणि मला तुझ्यामुळं सतत खोटं बोलायला लागतं. अर्जुन म्हणतो आपण खोटं बोलण्यानं कोणाचं नुकसान होत असेल तर काय हरकत आहे? आप्पी म्हणते म्हणून मला सारखं सारखं खोटं बोलायला लागतं. एकदा एक खोटं बोललं की ते लपवायला आपल्याला सतत खोटं बोलायला लागतं. आप्पी अर्जुनला सांगते तुझ्या काकी आमच्या घरी आल्या होत्या आणि त्यांनी ते असं म्हणतायत की माझ्यामुळं तुमच्या घरातली शांतता गेली. अर्जुन म्हणतो काकींसाठी ते घर मंदिर आहे आणि काकींनी सरकारने खूप कष्ट घेतले ते घर उभा करण्यासाठी. आप्पी म्हणते त्याच मंदिरात एका बाईला कोंडून घातले. अर्जुन तिला सांगतो की मी प्रयत्न करतोय आत्याला बाहेर काढायचा. अर्जुन म्हणतो एक दिवस आत्याला मी त्या खोलीतनं बाहेर काढेनच. आप्पी म्हणते खरंच काढ, तरच तुझा पोलीस असण्याचा काहीतरी फायदा आहे. अर्जुन म्हणतो कदम सांगतेत अर्ज्या 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एका निर्दोषाला शिक्षा नाही झाली पाहिजे. आप्पी म्हणते अर्जुन या वर्दीसाठी लई धडपड केली असणार तो. आप्पी म्हणते तुला एक सांगू, कुठल्याही पोरीसाठी तिची ओढणी तिच्यासाठी मान असतो ना, तसं ऑफिसरसाठी त्याची वर्दी त्याचा मान असतो. मग त्या वर्दीचा मान राखायला शिक के. अर्जुनला काही कळत नाही. आप्पी म्हणते कॉलर. अर्जुन म्हणतो ते जरा डॅशिंग दिसण्यासाठी केलं आहे. आप्पी म्हणते अरे या वर्दीतच डॅशिंग पण आहे की त्यासाठी कॉलर टाईप करायची काय गरज आहे? अर्जुन कॉलर सरळ करतो. आप्पी हसते आणि अर्जुनला खूप छान वाटतं. अर्जुन तिच्याकडे बघत बसतो आणि आप्पी तिथून निघून जाते. इकडं दिप्या दरवाजा उघडून बाहेर येतो रात्रीचं आणि बाहेर चाललेला असतो. तोपर्यंत तो रिक्षाकडं बघतो आणि त्याला वाटतं आप्पी तिथं रिक्षातच आहे. दिदे म्हणून रिक्षाकडे जातो आणि बघतो तर आप्पी तिथं नसते. दिप्या आप्पीला शोधत असतो रिक्षात इकडे तिकडे, दिदे दिदे म्हणून हाका मारत असतो आणि रिक्षामध्ये शोधत असतो. त्याला आप्पी कुठेच दिसत नाही. तो म्हणतो विचार करतो की एवढ्या रात्रीचं ही कुठे गेली, म्हणून तो रिक्षाजवळ उभा राहिलेला असतो विचार करत. तोपर्यंत आप्पी तिकडून येते. येते आप्पी म्हणते दिप्या काय रे बाहेर काय करतोयस, झोपला नाहीस अजून? दिप्या म्हणतो दिदे तू काय खुळी बिळी आहेस का, एवढ्या रात्रीचं बॅग घेऊन कुठे गेलतीस? आप्पी घाबरतच म्हणते नोट्स गावल्या ते आणायला गेलते. दिप्या खुश होतो. दिप्या ओरडतो आई शपथ दिदे नोट्स गावल्या. आप्पी म्हणते हळू बोल की. दिप्या म्हणतो कुठं गावल्या नोट्स? शहनशाने दिल्या. आप्पी हो म्हणते. दिप्या म्हणतो काय करायचं पोरीचं? दिप्या म्हणतो दिदे खरं खरं सांगते शहनशाचं तुझं काही चालू तर नाही ना? आप्पी त्याला मारते आणि म्हणते खुळायस काय तू? आप्पी म्हणते आमचं काय चालू नाही, फक्त त्याला नोट्स गावल्या म्हणून मी आणायला गेलते. दिप्या म्हणतो आहे बघ मला काय लोड नाही ग, पण एक लडका और एक लड़की इन दोनों में दोस्ती कैसे हो, सिर्फ दोस्ती कैसे हो सकती है? आप्पी त्याला मार मार. दिप्या म्हणतो दोस्ती होऊ सकती आहे. आप्पीला म्हणतो दिदी इकडे तुला सांगतो ते शहनशामुळे लय मॅटर व्हायला लागलेत ग, तुला कळतंय का त्याच्यानं आता तू मम्मी आणि बापूंच्याबरोबर फोटो बोलायला लागले असते.
आणि दिदी तुझा ह्या मॅटरमध्ये जरा जरी हात आहे असं मम्मीला आणि बापूंना कळलं तर मग लय अवघड आहे तुझं तर. अभ्यास बी नाही कलेक्टर बी नाही, मग बस तशीच. आपी दिप्याला सॉरी म्हणते, दिप्या म्हणतोय सॉरी कशाला म्हणतेस, मी तर तुझ्याच पार्टीत आहे. आपी म्हणते तसं नाही, पण इथनं पुढं कुठले प्रॉब्लेम माझ्यामुळे कुठले प्रॉब्लेम्स होणार नाही त्याच्या काळजी मीच घेते. दिप्या म्हणतोय प्रॉब्लेम झाला आहे दिदी, प्रॉब्लेम झाला आहे, तुला कळत कसं नाही. दिप्या म्हणतो तू हे नोट्स घेऊन आल्यास, पण मम्मीने जर विचारलं तुला ह्या नोट्स कुठनं आणल्या तर तू काही वरतोंड करून सांगणारच का ह्या नोट्स शहेनशाने दिलेत म्हणून. एक कानपाटील कोलंट्याहून उड्या खाऊन पडशील तिकडे, तुला कळत कसं नाही दिदी. आता नोट्स पण चोरून वाचणार आहेस का. आपी म्हणते नाही नाही. दिप्या त्याच्याकडून नोट्स घेतो आणि म्हणतो दे माझ्याकडून नोट्स, ह्या उद्या सकाळी तुला नोट्स होम डिलिव्हरी झाल्या म्हणजे पास. दिप्या इकडं पोलीस स्टेशनला येतो आणि मे आय कमिंग सर असं विचारतो तो. अर्जुन त्याला आत बोलवतो. दिप्या म्हणतो साहेब मला तुमच्याकडं काम होतं. चिंचोके त्याला स्वतःकडं बोलवतात आणि त्याला गॉगल काढायला लावतात आणि म्हणतात काय काम आहे आधी तू मला सांगायचं असं. दिप्या म्हणतो इथं मॅटर हार्ड झालं आहे, तुमच्याकडं नाही सुटायचं. आणि तो अर्जुनकडे जातो. अर्जुन म्हणतो चिंचोके तुम्ही जरा बघा बाहेरचं, मी बघतो. आणि तो दिप्याला बसायला सांगतो. तो अर्जुन म्हणतो बोला दिप्या डॉन. दिप्या म्हणतो साहेब तुम्ही मला आत तर टाकणार नाही ना. अर्जुन म्हणतो डॉन काय इंतजार बारा काय मॅटर आहे. दिप्या सांगायला चालू करतो, आधी घाबरतो, म्हणतो तुम्ही मला आत तर टाकणार नाही ना. अर्जुन म्हणतो नाही टाकत तुला, बोल. तर दिप्या सांगतो. दिप्या बॅगेतनं नोट्स काढतो आणि त्याच्या पुढंच ठेव. अर्जुन म्हणतो नोट्स घावल्या मॅटर सॉल्व. तर दिप्या म्हणतो शहेनशाने मॅटर सॉल्व केलं. अर्जुन उठून त्याच्याजवळ जातो. दिप्या घाबरतो, म्हणतो मी नाही काय केलं. आणि घाबरायला लागतो. अर्जुन म्हणतो अरे घाबरू नको. अर्जुन दिप्याला म्हणतो तुला शहेनशाबद्दल नक्की काय माहीत आहे. दिप्या म्हणतो मला काय त्याच्याबद्दल माहीत नाही, फक्त तो आमच्या दिदीला मदत करतो आहे. आबा जाधवाच्या पोराला त्यानंच मारलं आहे. अर्जुन म्हणतो तुला कसं माहिती. दिप्या म्हणतो तुम्हाला माहीत नाही मॅटर, इथं बसा तुम्हाला सांगतो. त्याचं काय झालं, आमच्या दिदीकडे त्या शहेनशाचं शर्ट होतं आणि त्या शर्टाला खिसाच नव्हता. आमच्या दिदीने तो खिसा शिवला आणि शर्ट त्याला नेऊन दिला. पण खरं सांगतो त्या पृथ्वीला हाणायला आम्ही नव्हतं सांगितलं. मला काही घेणं देणं बी नाही त्याच्याशी, मला फक्त माझ्या दिदीची काळजी आहे म्हणून आले तुमच्याकडे. तुम्ही येता का नोट्स घेऊन. अर्जुन म्हणतो अरे मला माझ्यापेक्षा तुलाच जास्त माहिती आहे. अर्जुन म्हणतो तू आता माझ्याकडे का आला आहेस. दिप्या म्हणतो आता ह्या ज्या नोट्स आहेत ह्या नोट्स बघून दिदीला बापू आणि मम्मीच्या नोट्स कुठनं आणल्या, परत तोच मॅटर होणार ना. दिदीला अभ्यासाला लय अडचणी येतील आवडेल म्हणून आले तुमच्याकडे. तुम्ही येता का नोट्स घेऊन. दिप्या अर्जुनला म्हणतो तुम्ही आमच्या घरी येऊन सांगा ह्या नोट्स तुम्हाला घावल्या. अर्जुन म्हणतो नको बाबा, त्या शहेनशाला कळलं तर माझी वाट लाग. दिप्या म्हणतो कळू दे की शहेनशाला पण तेच पाहिजे की नोट्स दिदीपर्यंत पोचल्या पाहिजेत. अर्जुन म्हणतो ते सगळं ठीक आहे, पण तुला शहेनशाबद्दल काय वाटतं ॲज अ माणूस म्हणून कसा येतो. दिप्या म्हणतो तुम्हाला खरं सांगतो. दिप्या म्हणतो तो माणूस म्हणून चांगला आहे, सगळ्याला मदत पण करतोय, पण त्याच्यामुळे लई मॅटर होते तिथे, मला लई टेन्शन येतं बघा. बरं जाऊ दे, तुम्ही ह्या नोट्स घेऊन येत आहे ना. अर्जुन म्हणतो हां येतो, तू जा पुढं पुढं. अर्जुन स्वतःलाच म्हणतो शहेनशा शहाणपणा कमी करा जरा, नाहीतर एक दिवशी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये घावचीला. इकडे अर्जुनचं वडील एकटंच बसलेले असतात. गावातील एक व्यक्ती येते, त्यांना विचारते काका असं का बसलं आहे. काका म्हणतात काय नाही बसलो आहे असंच. त्या काकाजवळ बसतात आणि म्हणतात अहो तुम्ही रोज तुम्ही घरात निघाले की डायरेक्ट शेताकडे येता आणि आज असं वाटच थांबलं आहे, म्हणजे काय झाले. काका म्हणतात काय नाही रे, अर्जुनची जरा काळजी वाटते. काय झालं अर्जुन बापाला. विनू काका म्हणतात काय नाही रे, सरकारने त्याला घराबाहेर काढले, सरकारांचा राग तुला माहीत आहे ना. काका त्याला झालेलं सांगत असतात अर्जुनला कशासाठी बाहेर काढलं, त्यांना आठवत असतं. विनू काका म्हणतात ते शहेनशा शोधायचं काम लागलं आहे त्याच्या मागं, परवा आमदार आले होते घरला, म्हणले शोधला का शहेनशाला, अजून का सापडला नाही, सरकारला बी बोलले काय बाय, त्यामुळे सरकारने चिडून अर्जुनला घराबाहेर काढलं. ते शहेनशा सापडला पाहिजे तेवढा. तो म्हणतो अहो त्या बापूच्या घरात बी असंच काहीतरी चाललंय. विनू काका म्हणतात कोण बापू, ते वडापावला बी. ते म्हणतो होय तेच. दोघेही म्हणतात त्या शहेनशाला शोधलाच पाहिजे. विनू काका म्हणतात हां शोधलाच पाहिजे, नाहीतर मग अर्जुन माझा घराकडे यायचा नाही. दोघं जण जायला निघतात आणि जाताना चर्चा करतात की हा शहेनशा कोण असेल. दोघांच्याही लक्षात येत नाही की कोण असेल ते. इकडे चिंचोके येतात पोलीस स्टेशनला, दरवाजा बंद असतात. म्हणतात चिंचोके म्हणतात साहेब कुठं गेले, मला फाईली आणायला लावले. आणि तोपर्यंत रॉकेट येतं. रॉकेट विचारतो काय सारखं पोलीस स्टेशन बंदच असतं, कुठं तुमचे साहेब.
चिंचोके म्हणतात काम होतं म्हणून बाहेर गेलो होतो. कोण आहे तुम्ही? तुम्हाला काय तक्रार द्यायची आहे काय? रॉकेट म्हणतो, तुझ्या साहेबाला खुर्ची आणि वर्दी आम्हीच दिल्या. आठवलं का? आठवलं का? रॉकेट म्हणतो, आठवलं का? टेबल, आबा, टेबलावर पाय. चिंचोक्यांना आठवतं. आबा पोलीस स्टेशनला आलेले असतात, टेबलावर पाय ठेवून. अर्जुन जेव्हा पहिल्यांदा पोलीस स्टेशनला येतो तेव्हा आबा तिथं असतात. ते सगळं चिंचोक्यांना आठवतं. चिंचोके म्हणतो रॉकेटला, बोला की साहेब? रॉकेट म्हणतो, शहनशहा सापडला का? रॉकेट म्हणतो, शहनशहा सापडला का? तर चिंचोके म्हणतात, नाही, त्याच्यासाठी मोठा ट्रॅप लावला आहे. तर रॉकेट म्हणतो, ट्रॅप लावायला तो कोण आहे? ट्रॅप लावायला तो काय बिबटे आहे का? आणि तो विचारतो, साहेब कुठं आहे? चिंचोके सांगतात की दिप्या आला होता आणि दिप्याकडं दिप्याचं काय तर मॅटर सॉल्व्ह करायला गेला आहे. हे रॉकेटला कळतं आणि रॉकेट म्हणतो, असं मॅटर आहे काय? इकडं दिप्या आणि दिप्याचा आप्पी अभ्यास घेत असते आणि दोघांची काहीतरी चेष्टा मस्करी चाललेली असते. दिप्याच्या मागं आप्पी पळत असते, तोपर्यंत अर्जुन दरवाजात येतो आणि आप्पी आणि अर्जुन एकमेकाकडं बघत उभं राहतात. इथंच हा एपिसोड संपतो.